कमी संकटे आल्याने दोन पिढ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, ते आता भरून निघायला हवे. शिक्षण विभागातील शिक्षकांची कामे तत्परतेने व्हावीत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी नियुक्ती दिनांक हाच निकष असावा, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी दिली आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे विना अनुदानित, अंशतः अनुदानित, 100% अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा शनिवारी गारखेडा परिसरातील यशवंत कलाम महाविद्यालयामध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, जुनी पेन्शन योजना राज्य समन्वयक सुनील भोर, मराठवाडा कार्य वाह सुरेश पठाडे, प्राचार्य रवींद्र तोरवणे, अनिल घायवट यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार काळे हे म्हणाले की राज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आमदार या नात्याने पाठपुरावा सुरू आहे. शिक्षण विभागातील शिक्षकांची कामे तत्परतेने व्हावीत. अंशदान योजनेचा शासन हिस्सा प्राप्त झाला असून वेतन 5 तारखेपूर्वी व्हावे यासाठी प्रयत्न राहतील. शिक्षकांबरोबरच शाळा आणि संस्था चालकांचेही प्रश्न आहेत. या सर्वांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. काही शाळांच्या 20-40% अनुदानाच्या पुरवणी मागणी येत्या अधिवेशनामध्ये विविध प्रस्तावांबाबत त्रुटी पूर्ततेसाठी मांडण्यात येईल. शिक्षकांचे GPF खाते पूर्ववत करणे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु अद्यापपर्यंत PF खाते क्रमांक न मिळालेल्या कर्मचारी यांचे खाते क्रमांक मिळणे, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेला 100% अनुदान मिळणे यासाठी आमदार या नात्याने आग्रही असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलंय.